नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला पडवळच्या बियांची चटणी करून दाखवते। त्यासाठी लागणारं साहित्य, खोबरं घेतलं आहे मी पाऊणवाटी, एक वाटी पडवळच्या बिया, 2 चमचे तीळ आणि 20 ते 25 कढीपत्त्याची पाने आहेत। मी 5 ते 6 मिरच्या घेतल्या आहेत, 1 चिंचेचं बोटूक घेतलं आहे आणि 10-12 लसणीच्या पाकळ्या आहेत आणि मीठ। तर चला सुरू करूया। पॅन गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण थोडंसं तेल घालूया। त्याच्यामध्ये मिरच्या घालून परतून घ्यायच्या। त्या मिरच्या चांगल्या परतून झाल्या, त्या आपण काढून घेऊया। त्याच्यामध्ये या बिया पण परतून द्यायच्या, बिया पण चांगला परतून घ्यायच्या। आता या बिया चांगला परतून झालेला आहेत, आता त्या काढून घेऊया। त्याच्यामध्ये तीळ परतून घ्यायचे, तीळ भाजत आले, त्यामध्येच आपण खोबरं घालूया। खोबरं पण चांगलं परतून घ्यायचं, खोबरं थोडं परतलं की त्यामध्ये कढीपत्ता पण घालायचा आणि थोडं तेल घालायचं आणि हे पण सगळं चांगलं परतून घ्यायचं। हे सगळं भाजत आले चांगलं, त्याच्यामध्ये लसूण घालायची आणि हे जे भाजलेले ते पण घालायचं। चांगलं सगळं पुन्हा एकदा मिक्स करू, तर आपण गॅस बंद करूया। हे बघा, हे सगळं भाजून झालेलं आहे। आता हे थंड झाल्यावर आपण चटणी वाटून घेऊया। बघा, ही थंड झालेली आहे, आता आपण वाटून घेऊया। हे मिक्सरच्या भांड्यात काढले, ह्याच्यामध्ये ही चिंचेचं बोटू घालायचं आणि चवीनुसार मीठ। आता मी हे वाटून घेते। ही बघा, चटणी वाटून झाले, थोडी जाडसरच वाटायची। आता आपण त्याला फोडणी घालूया। त्यामध्ये तेल घातलं आहे, तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये थोडी मोहरी घालूया। गॅस बंद करूया आणि थोडं हिंग। आता ही फोडणी चटणीवर घालूया। बघा, ही फोडणी याच्यावर घातलेली आहे, चांगली मिक्स करून घ्यायची। तयार आहे पडवळांची बियांची चटणी। तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागते। आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।